लग्न म्हणजे दोन जीवांचे अतूट बंधन. लग्नानंतर दोन व्यक्ती एका पवित्र बंधनात अडकतात आणि त्यांच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होतो. या प्रवासात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या येतात. त्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा भार त्यांच्या खांद्यांवर येतो. ज्या घरात लग्न असतं त्या घरात लोकांची खूप धावपळ चालली असल्याचे आपल्याला दिसून येते. कधीकधी तर त्या घरात चक्क येणाऱ्या पाहुण्यांकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो. असे हे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघावयास मिळते. कधी स्वतःच्या घरी देखील काहीसे असेच घडते. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लग्न करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात. पण काही जोडपे या पद्धतींच्या आणि परंपरेच्या खूप पुढे जाऊन अशा प्रकारे लग्न करतात की जे अविस्मरणीय ठरतात. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात घेऊन जात आहोत की जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम जामठी बुद्रुक येथील राऊत कुटुंबातील मुलाचे लग्न 10 डिसेंबर रोजी शिवशंभू सभागृह डेहणे यवतमाळ जिल्ह्यात झाले. या लग्नात सामाजिक सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय घडून येणारे काही आगळेवेगळे उपक्रम राबविले. सुरुवातीलाच वधूवराने वृक्षारोपण करून लग्न मंडपात प्रवेश केला. जामठी येथील सुरेश राऊत यांचा मुलगा चिरंजीव नंदकिशोर आणि डेहणी येथील रवी निरपासे यांची मुलगी प्रीती यांचा विवाह 10 डिसेंबर रोजी झाला. या लग्न समारंभात राऊत परिवाराने आदर्श पायंडा पाळत समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. लग्न मंडपातच रक्तदान आणि अवयदान शिबिर आयोजित करून वरवधूने रक्तदान केले. एकनील ब्लड बँक या संस्थेने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले. विशेष म्हणजे यावेळी डॉक्टर लाहू जडवाल यांनी विविध आजारांची माहिती देऊन रक्तदान करण्याविषयी जनजागृती केली, मार्गदर्शन केले. वरवधूने रक्तदान केल्यानंतर वराडातील इतर युवकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले. अशा प्रकारे सामाजिक संदेश देणाऱ्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी सरपंच नंदकिशोर राऊत यांनी सामाजिक कर्तव्य करून केलेला विवाह अनेकांना आदर्शवत ठरेल. लग्नासाठी अवाढव्य खर्च करून समाजाला काही देणे होत नाही, परंतु खर्च केल्यानंतरही समाजाला काही प्रबोधनात्मक संदेश द्यायचे या हेतूने राऊत आणि निरपासे परिवाराने पाडलेला हा पायंडा निश्चितच आदर्श निर्माण करणारा असून यावी असे सामाजिक उपक्रम राबून निश्चितच समाजाला फायदा होईल असे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी केले. याप्रसंगी महेंद्र बोळे, पत्रकार गोपाल ठक, प्रदीप इंगळे, रवी ठाकरे, भूषण कोकाटे, राजू इंगोले, विजय डोईपुढे, पवन भटकर, प्रमोद टाले, अनिल ठोकळ, महेश गुल्हाने, पवन जटाळे आदींनी सहकार्य केले. मेरा नाम डॉक्टर लव जेठवाल. या ढेनी में निरपासे फॅमिली के शादी हुई थी, तो आज का कार्यक्रम उनके तरफ से था. हमने यहाँ एक ब्लड डोनेशन कैंप लिया, जिससे बहुत लोगों ने डोनेशन भी किया है. बट अभी ऐसा है, कोरोना के कारण बहुत लोग डर भी रहे और ब्लड डोनेशन भी कर रहे. साथ साथ में हमने डोनेशन करना चाहिए कि नहीं करना चाहिए, ये एक मुद्दा उठता है. पर इस कोरोना की इसमें हमने डोनेशन करना चाहिए, क्योंकि प्लाज्मा की खपत बहुत हो रही है और पेशेंट लोगों को डोनेशन और प्लाज्मा होने की बहुत किल्लत हो रही है. साथ साथ में दूसरे लोग भी ऐसे हैं जिनको हीमोग्लोबिन कम होने के कारण ब्लड लगता है, तो हमें ब्लड तो देना तो है. साथ साथ में हम उनका सेपरेशन भी करते हैं ब्लड का. ब्लड के सेपरेशन में हम 3 लोग निकालते हैं. उसमें एक तो हीमोग्लोबिन देखते, होल ब्लड निकालते, साथ में PRC निकालते और प्लेटलेट निकालते. यहाँ डहनी में दुल्हा नंदकिशोर राउत, इन्होंने एक ब्लड डोनेशन कैंप आयोजित किया है. शायद ये कैंप, ये पहली ऐसी शादी होंगी जिसमें मैंने देखा है कि दूल्हे ने भी डोनेट किया है और दुल्हन ने भी किया है. और ये फैमिली ऐसी है कि उनके भाई ने भी किया है, नंदकिशोर राउत ने. और हर किसी ने ऐसी फैमिली से सीखना है कि और करना चाहिए ब्लड डोनेशन. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.